नमस्कार, मी दीपाली याने आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विटा येथे विद्युत महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांनी राष्ट्रीय विद्युत सुरक्षा निमित्त विटा शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली। वीज ही मूलभूत गरज आहे। वीज वापरताना जी सुरक्षतेची काळजी घेतली पाहिजे ती ग्राहकांकडून घेतली जात नाही, त्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनामार्फत राष्ट्रीय विद्युत सुरक्षा 2023 अभियान सर्वत्र राबवण्यात आले आहे। या अनुषंगाने आम्ही जिल्हाभर जनजागृती रॅली काढून मार्गदर्शन करीत आहोत, असे सांगली जिल्ह्याचे विद्युत निरीक्षक संजय राठोड यांनी सांगितले। केंद्रीय विद्युत प्राधिकरण केंद्र सरकार यांच्यातर्फे राष्ट्रीय विद्युत सुरक्षा 2023 जाहीर झालेला आहे। हा 26 जून ते 2 जुलै या दरम्यान साजरा होत आहे। ॲक्च्युली वीज ही मूलभूत गरज आहे, पण वीज वापरताना ज्या मूलभूत सुरक्षा काळजी घेतल्या पाहिजेत त्या नागरिकांकडून घेतल्या जात नाहीत किंवा त्यामुळे अपघात होतात, ही पण सत्य परिस्थिती आहे। तर हे असे अपघात कमी होण्यासाठी महाराष्ट्र शासन केंद्र शासन व जिल्ह्याला असलेले महावितरण कार्यालय व विद्युत निरीक्षण कार्यालय यांच्यामार्फत संयुक्तपणे जनजागृती करण्याचा कार्यक्रम ह्या विद्युत सुरक्षा माध्यमातून होत आहे। यामध्ये लोकांना आपण बेसिक गोष्टी सांगणार आहे, ज्यामुळे जी RCV सारखी बेसिक सुविधा वापरली, जी सुरक्षा प्रणाली वापरली तर आपल्या घरात अपघात होणार नाहीत। जसे बेसिक गोष्टी आहेत, जोड द्यायचे नाहीत, जुन्या वायर ठेवायचे नाहीत किंवा अनधिकृत लोकांकडून काम करून घ्यायचं नाही, अशा आम्ही ज्या गोष्टी आहेत ते जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातले व त्यानंतर महाराष्ट्रातले अपघात कमी होतील। ह्या दृष्टिकोनातून हा आम्ही कार्यक्रम आयोजित करत आहे आणि त्यासाठी आम्ही महावितरणतर्फे सुरक्षा रॅली आयोजित करत आहे। या पदयात्रेमधून आपण लोकांना ज्या गोष्टी करायच्या नाहीत आणि ज्या करायच्या आहेत त्या गोष्टी आपण सुरक्षा बाबतीत सर्व गोष्टी आपण त्यांना पोहोचवत आहेत आणि त्यासाठी आपण विविध कार्यक्रमाचं आयोजनही केलेलं आहे। आपले महावितरणचे कर्मचारी घराघरापर्यंत जाऊन लोकांना सुरक्षाबद्दल ज्ञानसुद्धा देणार आहेत, त्यामुळे आमच्या वायरमन बंधूसुद्धा या सुरक्षामध्ये पूर्णपणे सहभागी आहेत। तसेच विद्युत ठेकेदार संघटनासुद्धा त्यांनी सुद्धा लोकांपर्यंत जाऊन ज्या सुरक्षाच्या काळजी घ्यायला पाहिजेत विद्युतबद्दल त्यासुद्धा ते घेण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे ह्या वेगवेगळ्या माध्यमातून वेगळ्या सगळ्या स्टेक होल्डर आहेत आपल्या समाजातले, त्यांनी सर्वत्र मिळून जर प्रचार केला सुरक्षाबद्दल विद्युत, तर विद्युत अपघात हे पूर्णपणे नष्ट होतील या जिल्ह्यामध्ये आणि शून्य अपघात होतील ह्याची आपण खात्री बाळगणार आहे। आणि ह्या दृष्टिकोनातूनच आपण पाऊल ठेवलेलं आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी जरा अपघात कमी झालेले आहेत। ह्या प्रकारे जर का जनजागृती केली, लोकांचा आम्हाला सहभाग मिळाला, तर विद्युत अपघात हे शून्य होतील ह्याच्याबद्दल मी खात्री बाळगतो। ह्यामध्ये महामंडळाची लोके सामील होते, विद्युत निरीक्षक कार्यालय जिल्ह्यात सामील होतं, तसंच विद्युत ठेकेदार सुद्धा सामील होते। असे जे विद्युत यंत्रणेशी सामील जे सगळे संघटित लोक असतात त्या सर्व लोकांना आम्ही एका प्लॅटफॉर्मवर आणलं होतं आणि हा कार्यक्रम आम्ही नियोजित केला होता। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बादल, तहसीलदार उदयसिंह गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्याय यांच्यासह पोलीस पदाधिकाऱ्यांनी श्रीफळ वाढवून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले। तसेच महावितरणचे विनायक इदाते यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी विद्युत महावितरणचे पदाधिकारी, कर्मचारी, ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।